कधी कधी जी लोक तुमच्याशी बोलत नाही खरतर त्याच लोकांना तुम्ही जास्त हवे असता। ज्या व्यक्तीवर तुम्ही खरे प्रेम करता तिच्यावर रागावणे केवळ अशक्य आहे। 3 दिवसांपेक्षा जास्त काळ राग मनात राहत असेल तर शक्यता आहे त्या व्यक्तीवर तुमचे खरे प्रेम नाही। आपल्याला नेहमी वाटत असते की उद्याचा दिवस माझा चांगला असणार आहे, पण जेव्हा उद्या उगवतो आनंद घेण्याऐवजी आपण परत हाच विचार करतो की उद्याचा दिवस माझा चांगला असेल, त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगायला शिका। जर एखादी व्यक्ती सातत्याने नजरेला नजर देण्यास टाळत असेल तर शक्यता आहे ती व्यक्ती खोटे बोलत असावी। ह्या जगात तुमच्या आयुष्याचा प्रवास प्रत्येकजण समजून घेईलच असे नाही। तुमचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही। तुम्हाला तुमच्या मार्गावर एकटेच चालायचे आहे, त्यामुळे दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलू नका, स्वतःबरोबर प्रामाणिक रहा। मानसशास्त्र सांगते आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी आपल्याला तेव्हा मिळतात जेव्हा आपण त्याचा शोध थांबवतो। मानसशास्त्र सांगते जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याच्या मूळप्रमाणे आपला मूळ सुद्धा बदलतो। मानसशास्त्र सांगते जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही छोट्या आणि साध्या गोष्टींवर सुद्धा चिडता। तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबरोबर असता। बहुतेक स्त्रिया त्या सुंदर आहेत हे मान्य करायला तयार नसतात। जेव्हा ती आनंदी असते तेव्हा तिला बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, पण जेव्हा ती दुःखी असते ती एक शब्दही बोलत नाही। आयुष्य हे एका पुस्तकासारखे आहे, काही धड्यांमध्ये दुःख आहे काही धड्यांमध्ये आनंद आहे, पण तुम्ही जर कधी पानच उलटले नाही तर पुढचा धडा कोणता आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही। सरासरी माणूस दिवसाला 4 खोटं बोलतो, वर्षाला होतात 1460, वयाच्या 60 पर्यंत होतात 87,600 आणि सर्वात कॉमन बोललेलं खोटं मी एकदम मजेत आहे। प्रेमात असताना तुम्ही त्या खास व्यक्तीची तेवढीच काळजी घेता जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घेता। जेव्हा आपले दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही तेव्हा आपल्याला रडायला येते। जी लोक फालतू गोष्टींमुळे एकमेकांवर चिडतात ते सहसा एकमेकांची सर्वात जास्त काळजी करणारे असतात। पुरुष दररोज अंदाजे 12,500 शब्द बोलतात तर महिला 22,000 शब्द बोलतात। 7 वर्षांपेक्षा जास्त असलेली मैत्री आयुष्यभर टिकण्याची शक्यता असते। चांगले निर्णय घेण्याची क्षमता अनुभवातून येते, पण अनुभव चुकीचा निर्णय घेतल्यानंतर येतो, ह्यालाच आयुष्य म्हणतात। त्यामुळे घडलेल्या चुकांचा कधीही पश्चाताप करू नका, चुकांमधून शिकून पुढे जात रहा। मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये सांगा। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।